आवाज मानदेशाचा जिल्हा परिषद कुकुडवाड गटाचा उगवता तारा आणि कुकुडवाड गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य नेते महेंद्र अरुण देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनिल भाऊ देसाई युवा मंच यांच्या वतीने संपूर्ण जिल्हा परिषद कुकुडवाड गटातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तब्बल पाच हजार चारशे पाच दप्तरांचे वाटप करण्यात आले त्या अनुषंगाने गटातील प्रत्येक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित जिल्हा परिषद कुकुडवाड गटाचे युवा नेते महेंद्र भैया देसाई सातारा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल भाऊ देसाई पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर उद्योजक हनुमंत जगताप माजी सरपंच बाळकृष्ण जगताप पोपटराव शिंदे जलिंदर खरात जयसिंग नरळे प्राचार्य मानेसर सर अमोल जगताप भारत अणुसे अनिकेत आटपाडकर पिंटू जगदाळे अण्णासाहेब मगर अविनाश मासाळ गणेश माने शहाजी बाबर किरण बाबर मामा शिंदे डी एल बाबर अरुण माने रावसाहेब बाबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अरविंद बाबर युवराज जगताप विशाल जिमल अशोक शिंदे दीपक बाबर संजय बाबर शिवाजी माने कृष्णराव बाबर गणेश कांबळे चंद्रकांत बाबर वैभव बाबर यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर बोलताना महेंद्र देसाई म्हणाले की कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी आजपर्यंत देसाई कुटुंबांना भरभरून प्रेम दिले आहे माझ्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुकुडवाड गटातील शालेय दप्तर देण्याचा निर्णय घेतला वाढदिवस जगमगाटात साजरा न करता खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करीत आहोत इथून पुढेही शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मदत करणार आहे गटात नागरिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे भारावलं असून इथून पुढेही अपंग गोरगरीब विद्यार्थ्यांना भरभरून मदत करणार आहे मानसे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल भाऊ देसाई म्हणाले की गेली तीस वर्ष देसाई कुटुंब समाजकारणात असून पुतणे महेंद्र देसाई यांनी वाढदिवसानिमित्त संपूर्ण गटातील शालेय विद्यार्थी नी आणि विद्यार्थिनींना दप्तर वाटपाचा घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे शालेय विद्यार्थी आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे यावेळी शालेय विद्यार्थ्यांना झालेला आनंद नक्कीच ऊर्जा देणारा आहे महेंद्र देसाई यांचे कुकुडवाड गटातील प्रत्येक गावात जंगी स्वागत करण्यात आले जिल्हा परिषद कुकुडवाड गटाचे युवा नेते महेंद्र भैया देसाई यांच्या सोबत असणाऱ्या दीडशेहून अधिक चारचाकी गाड्यांच्या ताफ्याने कुकुडवाड गटातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे प्रत्येक गावात फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महेंद्र देसाई यांचा गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वतीने केक कापून सन्मान करण्यात आला शेनवडी आणि वरकुटे मलवडी येथे जेसीबीच्या सहाय्याने फुलांचे उधळण करीत स्वागत करण्यात आले महेंद्र देसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण कुकुडवाड गटात यात्रेचे स्वरूप आले होते मान सोफर न्यूज साठी प्रतिनिधी विशाल माने देवापूर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा